मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, शाळांच्या वेळापत्रकात बदल होणार याबाबतची माहिती पुढे येत आहे. नेमकी काय माहिती आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. तत्पूर्वी माझी नेहमीप्रमाणे आपणास विनंती राहील की व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर माहिती. महाराष्ट्रातील येत्या 2 ते 4 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढणार आहे. पुढील 3 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असून हवामान विभागाने 12 जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला, भंडारा या जिल्ह्यांमधील अनेक भागांमध्ये तापमान वाढले आहे. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील वाढते तापमान लक्षात घेता शाळेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांनी शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यात कडक ऊन जाणवत असल्यानं सध्या सुरू असलेली शाळेची 7 ते 12 वेळ बदलून 7 ते 10 करण्यात यावी अशी सूचना पालकांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी CEO यांच्याशी चर्चा करून जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलेत. हवामान विभागानं राज्यातील 12 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानं उष्णतेची लाटेसंदर्भात नागरिकांना सूचनाही दिली आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.